जाऊया चालू सामन्याकडे. एका साईडनं विचार केला तर मेंगालोबाडे आणि एका साईडनं विचार केला तर धारिओबाडे. पहिला चेंडू पटका पसला गेला, शत्ररक्षक आहे, चुका होणार नाहीये. फलंदाज होईल बाद, धका क्रमांक लागेल पहिलं मेंगालोबाडी संघाला. बॅक टू द गाउट योगेश. ज्या योगेशला मात्र सलामीला पाठवलं होतं जे काम करण्यासाठी ते काम देखील करता आलं नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन विकेट, मोठा मासा देखील गळाला लागलाय. ज्या वेळेस पहिल्या चेंडूवर विकेट येते त्यावेळेस मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातोय. तेच समीकरण पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट पाहायला मिळाले. झेलच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली. त्याने सुंदर झेल देखील कॅरी केला. हो डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॅटन आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पाहायला गेलं तर हा चेंडू आलाय निर्धाव. एस उडवला, जल होण्याची संधी होती परंतु चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षकांच्या हातात. ना चेंडू जाईल वन बॉम्ब सी मारेच्या बाहेर. चार धावा मिळतील मेंगालोबाडी संघासाठी. झेल जरूर झाले असती परंतु मात्र स्वतःचा बॅलन्स मात्र सांभाळता आला नाहीये. एस पंचांना लाईन पाहावी लागेल. खराब चेंडू, एक अवंतर धाव मिळेल. कार्पेटच्या सैन्या चेंडूला सन्मानित केलं होतं, फक्त ढकलण्याचं काम केलं होतं, परंतु या चेंडूवर देखील धाव घेता आली नाहीये. स्वतःला सावरलं कारण दोन्ही फलंदाजाला देखील ठाऊक आहे थर्टी सर्कलमध्ये चेंडू आहे, धाव होणार नाहीये. रिस्क कशाला, बॅटची इनसाइड एज लागली होती. चेंडू मात्र बॅटला ब्रोच झाला होता, जेट जरूर झाला असतं परंतु तसं काही घडलं नाहीये. एष्टिका रक्षक नोंद होते चूक, चेंडू होते जमिनीला दान, जीवदान मिळत. जल ड्रॉप का होईना परंतु धाबा रोखल्या जात आहेत. धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले दादा एक बाद पाच अंकावर. हो पुन्हा खेळून काढलाय चेंडू. सलर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचल फेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होईल कम्प्लीट. एस पहिले षटक झालं कम्प्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक देखील जाऊन पोहोचलंय. एक बाद सहा धावा. जर डीजे मास्टर असेल तर आपण या मित्रांनो थोडं मधी गोलंदाज आलं. गोलंदाज मार्क वर जगदीश वैयक्तिक पहिलं संघाचं सांगी कोट्यातील दुसरे षटक आणण्यासाठी मॅनेडी पाऊडचं दुसरे षटक. जशी खेळपट्टी तापली जाते तसे खेळाडू देखील तापले जातील का, हा प्रश्नचिन्ह उभा राहायला गेलाय. कारण पहिली लढत दमट खेळपट्टी पाहायला मिळाली. सहा आठ धाव्यांचा मात्र डोंगर रचला होता खरबाची वाडी संघानं. आणि तीस चेंडू मध्ये 61 धावा कुटायच्या होत्या धाबेवाडीला, त्या 61 धावा मात्र कुटल्या. ओहो डावकुरा फलंदाज आहे, या ठिकाणी चेंडूला बिरकावून दिलाय. नो बॉल बाबू, काय सांगायचं आता. वन प्लस सिक्स सात धाबा दाबेल कबर. या पुढील येणारा चेंडू हुगडा डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. मोठा फटका खेळण्याची संधी. या ठिकाणी
एका साईडला जर विचार केला तर सहा शतरक्षण पाहायला मिळालं. फ्रीची संधी, हो समोर उडवलाय, त्या ठिकाणी आउट फील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा, रन्स मिळतील, चार 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 हा येतोय किशोरच्या बॅट मधून चौकार. गोलंदाज पाहता आपण जगदीश पंचाना लाईन पाहावी लागेल, एज इट इज वाईट खराब चेंडू कडा, तुम्ही आज आमच्या अंपरच्या कुशीत ऐड कराल, पंचाही काही खाऊन आलात का नाही मग बाकी झालं त्यांचंही काम, कारण आजचा दिवस म्हटलं तर खऱ्या अर्थानं सकाळपासून पहिल्या सामन्यापासून आपण बघत आहोत एक्स्ट्रा धाबा खूप येत आहेत. ओहो पुन्हा पंचाना लाईन पाहावी लागेल, नाही गड्या तुम्ही पंचाला नाही ठेवणार आज, एक तर आधीच रखरख तर ऊन चालू झालं आणि त्याच्यातच जर पंचाला जर मूत कड्याचा प्रॉब्लेम असेल मग त्यांचं काम. इस खराब चेंडू दहा फरक जाऊन पोहोचलं नाही तर एक बाद 19 काट्याच्या सहाय्याने चेंडू खेळला गेला जात आहे, एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जाईल काय, नकार दिलाय, सिंगल होते कंप्लीट, 20 धावा डबल कव्हर बस. त्या ज्या वेळेस मात्र डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्या वेळेस मात्र गोलंदाजाच आणि क्षेत्ररक्षकांचं मात्र डोकं मात्र दुखलं जातं, कारण डावखुरा फलंदाज हा डोकं दुखी ठरला जातोय, आणि ज्या ज्या वेळेस मात्र डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्या त्या वेळेस मात्र हा डावखुरा फलंदाज मात्र मैदानाची दहशत निर्माण केली जातो. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर मात्र बन्नाट वेग देखील पाहायला मिळाला, सरळ चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, पाहायला गेला तर हा आला निर्धाव चेंडू. हा चेंडू देखील चांगला आहे, जशास तसा उत्तर, दोन चेंडू खराब आले होते, दोन चेंडू निर्धाव आले. सकाळच्या छत्रामध्ये दुसरा सामना आपल्या भेटीचा आलाय, या ठिकाणी सिंगल आले, पाहता पाहता धाव फलक जाऊन पोहोचलं, एक बाद 21 धावेवर. पुन्हा कार्पेटच्या साईडने चेंडू खेळून काढलाय, त्या ठिकाणी शत्ररक्षक आलाय, चुका बंबल झालाय शत्ररक्षक, चेंडूला उचल फेकले जाईल, त्या दरम्यान देखील दोन धावा धावबल कव्हर लागल्या जातील. पाहता पाहता दुसरं षटक देखील कंप्लीट झालं, दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा देखील लागल्या धावबल कव्हर, दादा एक बाद 23 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं सांगी कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्क वर धारेवाडी संघाकडून राम. चला फीड अप करा, तिसऱ्या सुरू षटकाला होती सुरुवात, नकार दिलाय नेडाव चेंडू, चेंडू जरूर खेळून काढला होता, चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं होतं,
परंतु तटीय सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज मात्र चेंडू खाली जातोय. या ठिकाणी खेळून काढलाय टाक आवाज, सिंगल होते कंप्लीट. एस पटका पसला गेलाय दूरवरून क्षेत्ररक्षकाला, परंतु चेंडू जमिनीला दान होतोय. सिंगल होईल कंप्लीट. दाव फलकचा विचार केला तर दाव फलक जाऊन पोहोचलाय. दादा एक बाद 25 धावा. कार्पेटच्या साडीने चेंडू खेळून काढलाय. बंबल झालाय क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला उचल पे केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल रोखू शकत नाहीये. सिंगल होते कंप्लीट. 26 धावा डबल कव्हर. हो गलीचा वापर, आउटफील्ड फास्ट. दोन क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या ने क्षेत्ररक्षकाची शर्यत लागते. शर्यत जिंकली जाते मात्र चेंडू न. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर चार धावेसाठी. चारच्या समीकरणाने धाव फलकामध्ये होई वाढ. धाव फलक जाऊन पोहोचलंय. दादा एक बाद 30 धावा. हो या ठिकाणी त्रिपळा बुद्धे बसता, फर्निचर बिघडलं जात आहे. धका क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू धका उठ किशोर. या ठिकाणी तीन षटकांचा बाजू बिघड संपलाय. 18 चेंडू मात्र समाप्तीला आलाय. दहा फलकचा विचार केला, दहा फलक जाऊन पोहोचलंय. दोन बाद 30 धावा. कृष्णा फलंदाज होते बाद. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. चौथ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल आले. मोती लहान पण कीर्ती महान यंग स्टार खेळाडू आहे. अप्पलातून गोलंदाजी देखील हाताळताना पाहतो आपण. छोटा पाकेश बडा धमाका. ओ हो आतला आतला एस चेंडू जाईल
समालोचन कक्षाला सलामी देताना हा हॅन्सम हा येतोय शेडकर, धावा मिळतील सहा, हा येतोय शेडकर किशोरच्या बॅट मधून, धावफलक जाऊन पोहोचला 38 या धाव संख्येवर। गोलंदाज ज्ञानेश्वर पंचना बुमरा करण्याचं काम केलं, पंच देखील दक्ष आहे, हुशार पंच, अनुभवी पंच देखील मैदानाच्या आतमध्ये, संजय पादीर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, स्पेअर लेगचे पंच पाहायला गेलं तर ते देखील संजय पादीर। ओहो सुंदर सुंदर गोलंदाजी, यंग स्टार खेळाडू का हा म्हटलं जात, क्षमता आहे निर्धाव चेंडू काढण्याची, विचार केला तर अजून एक चेंडू उर्वरित आहे। ओहो या ठिकाणी दांडी दांडी गोल केली जाते, फर्निचर बिघडलं जात, दगा क्रमांक लागेल तिसरं, बॅक टू दगाऊट किशोर। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल, गोलंदाज आला गोलंदाज मार्क वर 38 धावा, 38 लॉस ऑफ द 3 विकेट एंड टीम मेंगलवाडे। गोलंदाज आहे गोलंदाज मार्क वर संजय, काय सांगायचं आज नुसतं संजय दिसतात, पंच दोन्ही संजय, गोलंदाज संजय, ओहो पटका फसला गेलाय, दूरवरून शत्ररक्षक आलाय, चेंडू काली चुका होणार नाहीये, दगा क्रमांक लागेल तिसरा मेंगलवाडी संघाला, बॅक टू दगाऊट मुकेश। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, शेवटचं षटक संजय कडे जबाबदारी, पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेट, आणि यापुढे होणारा सामना असेल गोरेवाडे आणि भलेवाडे, जो संघ आला असेल त्या संघाने या ठिकाणी येऊन आपण रिपोर्टिंग करा। फुल डिलिव्हरी, चेंडू जाल सीमारेषा बाहेर, मोठा फटका खेळण्याची संधी होती आणि संधीचा सोना केलं, चेंडू सीमारेषा बाहेर, A1 क्वालिटीचा ब्रँडेड शेडकर, धावफलक जाऊन पोहोचतोय, त्याच्या 4 बाद 44 धावा। एस या ठिकाणी बलेवाडी संघाचा संघनायक आलाय, गोरेवाडी संघाचा संघनायक आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा।
ओहो बॅट इन साइड एज, चेंडू बॅटला ब्रेक झालाय, चुका होणार नाहीये कारण त्या ठिकाणी एस टी रक्षक आहे. सुंदर झेल देखील कॅरी केलाय, धक्का क्रमांक लागले पाचव. बॅक टू द गॉट रोशन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. अजून तीन चेंडू उर्वरित आहेत. आप्रेकर ऑन साइड ला उडवलंय, आउट फुल फास्ट, वन बॉम्ब टू बॉम्ब, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चार धावे साठी धाव फलक जाऊन पोहोचलंय दादा, पाच बाधा 48 धावा. अजून दोन चेंडू उर्वरित आहेत. हो त्याच रिझन मध्ये, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चुका होणार नाहीयेत. फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागेल सहा. बॅक टू द गाउट निलेश. दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, सोबतचा चेंडू आहे. दापलकचा विचार केला तर दापलक जाऊन पोहोचले दादा, सहा बाद 48 धावा. एस बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही, पंच आमच्याकडे वळतील, षटक संपल्याचा इशारा देखील होतोय. पाच षटकाच्या समाप्तीनंतर दापलक जाऊन पोहोचलाय, सहा बाद 48 धावा. येणारे तीस चेंडू आणि 49 धाव्यांचं टार्गेट. धैर्यवाडी संघ पुढे आहे. चला नाणेफेकीसाठी गोरेवाडे आणि बल्लेवाडे दोन्ही संघाचे संघनायक. मित्रांनो या आपण नाणेफेकीसाठी. बघा बल्लेवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी आला होता. मित्रांनो गोरेवाडे संघाचा संघनायक आला असेल तर आपण या.
हॅलो, 6 धावा झाल्यात, अजून 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. थँक्यू सो मच. या ठिकाणी क्षमा असावी मित्रांनो, काही कारणास्तव मात्र या ठिकाणी धावतो विवरण करता आलं नाही आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी रंगत रंगले. ओहो, या ठिकाणी कळलं का चुकीचे पेके बास काय सांगायचं आता तुम्हाला. दमलं गडी दमलं एकमेकावर राकडाय लागलं. चुकीची फेकी जर का चांगल्या पद्धतीने जर फेकी केल्या असतील जरूर धावचितच्या साईडला विकेट देखील मिळाला असता. बस या ठिकाणी जर पाहायला गेलं धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं जातं एक बाधा तब्बल 13 धावा. दुसरं षटक मार्गस्था असताना पंचांना लाईन पाहावी लागेल. इसकराब चेंडू देखील पाहायला मिळतं, अवंतर एक धाव मिळेल. चुका महागड्या ठरल्या जातील यामध्ये मात्र शंका नाही. जेवढ्या चुका आपण करू तेवढ्या चुका मात्र महागड्या ठरल्या जातील. ओहो, या ठिकाणी बॅटवर चेंडू आणि चेंडू जाईल एसवरच्या क्षणाला का होईना, परंतु चेंडू अडवण्यात यश आलं. शबाश, काय सांगायचंय घड्याला. एस 2 धावा, षटक कंप्लीट. लगोरीचा खेळ झाला गड्या. स्कोर धावफलका वर धावफलक लागलाय. दादा एक बाजू 16 धावा, 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाजाला गोलंदाज मार्क वर निलेश, काय सांगायचं. जेवशी नाव आहे तुझी साथ. बघू गोलंदाजाला शतरक्षकाची साथ लाभते का. चेंडूला खेळून काढलाय. सीमालगत चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडूला उचल पेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. पंचांना लाईन पाहावी लागेल. वाईट चेंडू, खराब चेंडू देखील
पाहायला मिळतोय. दहा फलक जाऊन पोहोचतोय दादा. एक बाधा, अठरा धाबा, पटका पासला गेला. शतरक्षक आहे, काय सांगायचंय गड्या हो. सगळ्यांचा दिवस सारखंच दिपता दिपता. ते हे सगळं चॅटिंगचा परिणाम आहे गड्या हो. यंग स्टार सगळी पबजी. ओहो, पुढा उडवला त्या ठिकाणी चत्रक्षक आहे. चुका पाहायला मिळतात आणि चुकाच्या रूपांतर मात्र हा येत आहे षटकार. दापलक जाऊन पोहोचते दादा. एक बाद, 25 धावा. पुन्हा जेल होण्याची शक्यता, परंतु जेल वर धावता आला नाहीये. वारंवार मात्र जेल उडाला जातोय, परंतु गोलंदाजाला साथ मिळत नाहीये. एकही जेल देखील कॅरी होत नाहीये. काय सांगायचंय, बॉलर जीवाचा आटपिटा करून बॉल काढायचे मागे लागतो. शबाश बॅटच्या पट्ट्यात, चेंडूचा सीमारेषा बाहेर. चुकी आणि चुकी, चुकीला माफी नाहीये. दोन जेल मात्र दोनदा जीवदान. चेंडू जातो सीमारेषा बाहेर 7-20 साठी. काय सांगायचं, सगळा असाच असतात. संधी देता पण संधी जेता येत नाही. हो, या ठिकाणी पुन्हा प्रहार चढवला जातोय. हा देखील चेंडू सीमारेषा बाहेर 6-6. पाहता पाहता तिसरं षटक देखील कंप्लीट झालं. अजून 10 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज विजयासाठी. गोलंदाजाला गोलंदाज मार्क वर कृष्णा. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. ओहो, पंचना या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. एज हिट इज वाईट. 1+4, 5 धाबा. नशिबाचा पंजा येतोय दारेवाडी संघासाठी. अजून विचार केला तर 5 धावे मात्र वंचित आहे. ओहो, त्याच पद्धतीने